पेठ तालुका वाळवा येथील तीळगंगा ओढा परिसराची पालकमंत्री जयंत पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांनी पाहणी केली. ओढा काठावरील विविध कामांसंदर्भात त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पेठ येथे महादेव मंदिर शेजारी तीळगंगा ओढ्याच्या काठावर पूर संरक्षक भिंत ढासळली होती. याबाबत युवा नेते अतुल पाटील यांनी दरवर्षी पावसाळ्यात होणारा त्रास, ओढ्याच्या पात्रातील भाग सातत्याने खचत असल्याने मंदिर व त्या परिसरातील घर, छोटे व्यावसायिक यांना पाणी पात्राबाहेर आल्यामुळे होणाऱ्या धोक्याचे गांभीर्य ओळखून मंत्री जयंत पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानिमित्ताने आज पालकमंत्री जयंत पाटील आणि आमदार मानसिंगराव नाईक यांनी तीळगंगा ओढ्याच्या काठाची प्रत्यक्ष पाहणी केली. महादेव मंदिर ते खंडेश्वर मंदिर परिसरामध्ये ओढ्याच्या काठावर दोन्ही बाजूला पूर संरक्षक भिंत बांधणी, विठ्ठल मंदिरासमोर घाट बांधणी यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना सूचना केल्या. लिंगायत समाज स्मशानभूमीची भिंत दुरुस्ती, रोहिदास नगर ते खंडेश्वर मंदिर ओढ्यावर छोटा पूल, हनुमान व श्रीराम मंदिर सभामंडप या कामांसंदर्भात चर्चा केली. निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात प्रयत्न करण्याचे आश्वासनही दिले. यावेळी विजयभाऊ पाटील, राहुलदादा पाटील, संदीपदादा पाटील, अभिराज पाटील, शरद पाटील, विजय पाटील, हेमंत पाटील, भागवत पाटील, संपतराव पाटील, अरुण पवार, फिरोज ढगे, रोहित पाटील, सुभाष भांबुरे, जनार्दन माळी, जयंत पाटील, सुब्राव पाटील, शेखर बोलरे, शिवाजी खापे, विजय चव्हाण, अंबादास पेटकर, नामदेव कदम, संतोष देशमाने, माणिक देशमाने, सुनील तवटे, धनाजी पेटकर, स्वप्नील पेटकर, अमोल भांबुरे, पांडुरंग शेटे, सुनील शेटे, धीरज खंकाळे, सर्जेराव माळी, शुभम माळी, शिवाजी पाटील, अशोक पाटील, विकास जानकर, तुळशीदास पिसे, श्रेयस गाताडे, शिवराज पाटील, रविकिरण बेडके उपस्थित होते.